करायचं? अगं पण अगं ही एवढी गर्दी जमली तरी कशासाठी? मला वाटतं इथे एखादं मंदिर असावं. मला पण तसंच वाटतं, पण एवढी गर्दी याचा अर्थ चांगलंच महात्म्य दिसतंय. कोणाला तरी विचारूया. एक्सक्यूज मी. काय पाहिजे मॅडम? जरा मला सांगाल का इथे एवढी गर्दी कसली आहे? म्हणजे तुम्हाला काय भी ठाव नाही? अहो आम्हाला काय भी ठाव नाही म्हणून तुम्हाला विचारतोय. अहो असं आहे तर जरा खाली उतरा आणि गर्दीमध्ये सामील व्हा की म्हणजे तुम्हाला कळेल गर्दी कसली आहे ती. नाही नाही नाही, आमच्या जवळ अजिबात वेळ नाहीये, आम्हाला मुक्कामाला पोहोचायचं आहे. असं होय, मग लक्षात ठेवा साहेब, तुम्हाला मुक्कामाला पोहोचणार ते जिथं आत देवळात बसला या. तुमच्या आमच्या हातामध्ये काय भी नसतंय हो. तुम्हाला कुठं पोहोचवायचं, कवा पोहोचवायचं, कसं पोहोचवायचं हे समजत त्यो ठरवणार. बघशीलच तुम्ही. येऊ मी. नमस्कार. नमस्कार. आता काय करायचं? शूट करे. आपण तिथे जाऊन बघूया. बघूया चला. चल चल. अगं पण या बाळू मामांच्या बद्दल आपल्याला काहीच माहित नाही. हो ना, विचारायला पाहिजे. कुणाला तरी विचारूया. हो काका, जरा इकडे या ना. मला बोलू. हो काय मामा, ही सगळी गर्दी बघून आम्ही खरोखरच भारावून गेलोय. पण ज्यांच्यासाठी हा एवढा प्रचंड महासागर उसळलाय ते बाळू मामा नक्की कोण होते, त्यांचं कार्य काय, याबद्दल आम्हाला काहीच माहित नाहीये. खरंच तुम्हाला माहित नाही? तुम्ही प्लीज जरा सांगितलं तर बरं. सांगतो की या की. चला माझ्या बरोबर या. चला राम घ्या, लक्ष्मण द्या, चंद्र घ्या, सूर्य द्या, गोविंद. बाळप्पा बाळप्पा बाळप्पा, अरे बाळप्पा, ए बाळू, अरे दोन घास खाऊन घेतोयस नवा. आओ धनी, बाळू आलाय का इकडं? अग सुंदरा, आपलं पोरग काही शहाणा आहे वय? एक तर त्याचा पत्त्या झाडाच्या शेंड्यावर, नाहीतर बोडातल्या काट्याच्या मुळीवर असेल बघ. काय करायचं बाई ह्या पोराला, आता कुठं हुडकायचं ह्याला? बाळाप्पा काय म्हणावं बाई, कुठं गेला असेल हे? अरे देवा, पुन्हा झोपलायस काट्या कुट्यात. म्या म्हणते तुला बोचत कस नाही. अग आई, ही तर माझी गादी आहे, मला तरी फुलांच्या गादीवर झोपल्यासारखं वाटतं या. अरे देवा, हाल सिद्ध नाता, हे फार पाक बिघडलं या बघ. अरे उठकीर लेकरा, चल दोन घास खाऊन घे. चल बाळू, दिसनदिस तू लय हट्टी व्हायला लागलायस बघ. अरे चार घास खाऊन घे बघ, तुझा धाकला आणि थोरला भाऊ कसं शाण्यागत दूध भात खात्यात ते. वय मी खुळा काय, गावातली समजी मला खुळा भाऊच म्हणतात. नाही तर काय म्हणतील, तू वागतोय खुळ्यासारखा तर. ना जेवणाची सूद ना साळची,
तो मासार भडवीचा काय शकर आहे मला, मीच सारा जगाला शासकवीन। अरे देवा, हे पोरग लागलं आणि खुळ्यागत बोलायला, येडं पोर तर घातलं नसेल ना माझ्या पोटाला। गावातन कुठं भी भटकतय, कुठं भी हिंडतय, कुठं भी झोपतय, काट म्हणित नाही, कुठं म्हणित नाही। देवा हाल सिद्ध नाता। अरे ये मुडद्या, गोकुळातला श्रीकृष्ण हायस वय रे तू। अरे माठ फोडलंस तू आमचं। अगं या कुंभारने, माठ फुटला म्हणून काय झालं, लक्षात तर फुटलं आहे ना वा। हे बघ उगाळ ओढ नको, तुझ्या घरात माठांचा ढीग लागल। तर मला ढीग लागतील, माझ्या घरात कोण तुझा बाळ ढीग लावणार आहे वैर। अगं त्या खुळ्याच्या कशाला नादाल लागतीस, चल सांग त्याच्या आईला तिच्या पोराच्या खोड्या। वय वय चला 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 त्याच्या आईला मोठं घेऊन सगळं सांगतो काय नेहमी करा। सुंदरा मावशे, अगं ये सुंदरा मावशे, वाईस बाहेर ये। काय ग सकू, हा काय झालं? अगं आणि काय होणार, आपल्या लाडक्या बाळानं कळ काढली असेल या पोरींची। अव नुसती कळच नाही काढली तर माठ भी फोडलं आमचं, बघा कसं भिजलोय आम्ही। पर ते हाय कुठं? आम्ही कुठं असणार, बसला असेल झाडाच्या शेड्यावर। काय नाही आज बघतोच त्याच्याकडे। सुकाळीच्या गावाच्या कळीकडून येतोच होय घराकडं। काल त्या गणप्या डोंबऱ्याचा ढोल फोडला, परवा त्या रामजी पाटल्याच्या पाड्याची शिरती बिरगाळली, ती खोंड गावभर उधळलं, समधी गावातली लोक बेचैन झाली। तुला आता चार दिवस डांबून ठेवल्याशिवाय तुला अक्कल यायची नाही, बघतोस काय। उतर खाली उतर, नाहीतर काठीत घालतो तुझ्या डोसक्यात। उतर काळीच्या, अरे पळतोस कुठं, काम तुला सोडत नाही, आज सोडत नाही तुला। अरे समजा गाव तुला येडा म्हणते, खोडं म्हणते, तरी तुला अजून अक्कल येणार वय काय नाही। तुला कुणाकडे तरी ढोर राखायला चाकरीला ठेवतो, तू सुधरायचा नाही। चाल चाल तुला घरात बांधून ठेवतो। अरे ऐकून घ्या, अरे जायत नाही म्हण, कसा जायत नाही तेच बघ। नाही बा, मी दुसऱ्याची गुरं राखायला नाही जाणार। तुझा बा जाईल तेच म्हणतोय मी। अरे दुसऱ्याची काम करून काय मिळवलंस, त्या परास मला गुरु आणून दे। पाचाची पाचशे नाही केली तर मायापा धनगराची औलाद नाही। अरे आपल्याच घरात 10 माणसं चाकरीला राहतील, या मातीच्या घराचा वाडा होईल वाडा। आओ बघा की ओ, माझ्या पोराचं सपान किती मोठं आहे ते। तुगाबास सपान मोठं आणि लक्षण खोटं, गाडवाला चाळायला जायची अक्कल नाही आणि म्हण। आहो पर शिकून तरी काय करणार ह्यो, म्या काय म्हणते, तुमच्या गाडी घोड्याला थोडा बहुत हात लावला म्हणजे लई झालं म्हणते म्या। तुझं बी आता लई झालं, हे बघ म्या आता कुणाचा भी शाप ऐकणार नाही। काल चंदूलाल शेडजीचं आणि माझं बोलणं झालंय, जाऊ द्यायला त्याच्याकडे गुरु राखायला। म्या जाणार नाही बा, कसा जाईत नाही तेच बघतो। बाताला अक्कल शिकवतो।
अरे बाळू ते कंदील घेऊन कुठे चाललास? अहो मालकीन बाई अंधारात झोपत आहे ना म्हणून। अरे वा, रोज काय कंदीलाच्या प्रकाशात झोपतोस? माझ्या पोर चंदूलाल अजून निपाणी होऊन परत यायचंय, त्या अंधारात कुठे ठेचकलो नये म्हणून इथे समोर कंदील ठेवला। चल आण इकडे। बाळू, अरे दार वगैरे नीट लावलास का? झोपला की काय? मालकीन बाई माझी थाळी का चोरून आणली? तुझी थाळी रे कुठली? आम्ही दिली होती ना जेवायला तुला। होय की, पर तुम्ही जर ती थाळी घेतली तर उद्यापासून मी जेवणार कशात? अरे लेकरा, ती फुटकी थाळी तुझ्या काय कामाची? तुला उद्या चांगली चांदीची थाळी देते। नको मला तुमची चांदीची आणि सोन्याची थाळी, माझी मला थाळी परत द्या। नाही मिळणार। नाही देणार ना? व मग तुमची थाळी तुम्हालाच लकला पासू द्या, मी चाललो तुमची चाकरी सोडून। अरे बाळू, अरे थांब थांब। काय झालं आई? अरे चंदूलाल, तुला सकाळी सांगितलं नाही का ती थाळी? ते बाळाप्पाची थाळी चमत्कारच म्हणायचं की। अरे ते काय सामान्य पोरगा दिसत नाही, त्याच्या अंगात दैवी शक्ती हाय। पण ते बाळाप्पा हाय कुठे? मला त्याचे दर्शन घ्यायचे आहे। ते केलं रुशून, त्याची थाळी काढून घेतली म्हणून। तू जा, त्याला घेऊन ये लवकर। हो हो हो, मी आत्ता जाते आणि त्याची माफी मागून त्याला परत घेऊन येते। नमस्कार, नमस्कार। बसा बसा। नाही म्हणजे आज कसं काय येणं केलं गरीबाच्या घराकडे? हे काय मायाप्पा असे काय बोलते? अरे कोण श्रीमंत कोण गरीब? अरे हे बघ, आपण येताना काय घेऊन येत नसते आणि जाताना पण काय घेऊन जाणार नाही। हा बस दोन टाइम खाऊन पिऊन सुखी आहे म्हणायचं झालं। खरंय खरंय तुमचं। सुनबाई, पाण्याचं तांबे घेऊन ये शिर्जींच्यासाठी। खरं सांगू, आम्हाला बी आजकाल चांगले दिवस यायला लागलेत। होय, दुसऱ्याच्या वाखारीत राहून सुद्धा चांगले पैसे मिळायला लागलेत। अरे चार दिवसा पाठीमागे तर चमत्कारच घडला। म्हणतात ना, देवाची करणी आणि नारळात पाणी। यशाची चक्र फिरली आणि दारात चक्क चार चक्की गाडी पण आली। लई बेस झालं बघा शेठजी। पण मायाप्पा, आमच्या बाळू कुठे दिसत नाही? बाळू? अहो शेठजी, तो तर तुमच्याच घरात आहे की चाकरीला। म्हणजे ते इकडे पण आले नाय? अरे पांडुरंगा, बाळू अगदी क्षुल्लक कारणावरून चार दिवसापूर्वी आमची चाकरी सोडून गेला। आता काय करायचं? कुठं हुडकायचं ह्या लेकराला? कुठं गेला असेल माझं लेकरू? कोळ ते कोळच म्हणायचं। हा मायाप्पा, असं बोलायचं नाही, असं बोलायचं नाही। आपला बाळू खुळा नाही आहे,
त्यो तर साक्षात देवाच्या परमेश्वराचा अवतार आहे. तुम्ही काय बिकालजी करू नका, मी शोधून काढते त्याला. मग मी येतो तुमच्या बरोबर. चला देवा, हाल सिद्ध नाता, माझं पोरग कुठं असेल तिथन घरला सुखरूप येऊ दे रे बाबा. बाळू, अरे बाळ्या, अरे बाळाप्पा, बाळ्या, अरे कुठं आहेस तू? ये बाळ्या, बाळाप्पा. शेठजी, सकाळ धरणं आपण या बाळ्याला हुडकतोय, पर अजून कुठं सापड नाही. मायाप्पा, अहो चिंता कशाला करते, ते तर देवच असते. देव म्हणून अहो श्रीकृष्णासारख्या खोड्या करायची सवयच असते त्याला. नारायणाय नमः, शंभो नारायणाय नमः, शंभो. आवाज जोशी बाबा, आमच्या बाळूला बघितलं सक कुठ? तुमचा तो वेडा बाळू. वेडा असतो, अक्कल शून्य, गाढ हो, फिरत असेल कुठे तरी कोंडाळे शोधत. शिंचनी साल फेकून मारली. कोण हा शेंदळीचा? या या या, या देवा बरा म्हणाची कळ करतोय. हे पहा, तुमचं कार्ट माझी कळ काढताय. अरे सुखकाळीच्या हिता आहेस वही तू? आधी खाली ये, आधी खाली ये म्हणतोय ना. साहेबा, म्या नाही खाली येणार, आणि शेजीच्या घरात चाकरी बी नाही करणार. देवाला चाकरी करा लागणं म्हणजे पापच की हो. नाही 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 देवा, मी तुम्हाला चाकरीला नाही घेऊन जाणार. तुम्ही फक्त खाली यावं एवढीच आमची इच्छा आहे. बघा शेठजी, मला फसवणार नाही ना. छे 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 देवा, अहो तुम्हाला फसवायचे धाडस कोणाचे होईल? अहो शेठजी, तुम्ही सारखं देवा देवा काय लावले? मायाप्पा, अहो तुमच्या पोटी साक्षात देवाने जन्म घेतलाय. देवा खाली येत आहे ना. अरे अरे देवा 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 देवा. अहो अहो शेठजी, म्या देव बेव नाही, म्या तुमचा चाकर. नाही देवा, देवा तुम्ही देवच आहेसा. देव? अहो शेठजी, तुम्ही याला सारखं देव देव करशील तर खरंच खोळा होईल. ते काय नाही, आता याचा लगीनच करून टाकतो. नाही बा, म्या लगीन नाही करणार. करणार नाहीस? तुझा भाग कराल. मग कर तूच. मला उठलं शेठजीचं टक्कर फिरलंय वाटत. देव हे देव. शेठजी पान घ्या. पोरी, तुझी लई इच्छा होती, तुझी लेख माझ्या बाळापाला द्यावी म्हणून. म्या बी मनात विचार केला, आपल्या आपल्या सोयरीक जमते हा, मग काय हरकत आहे. शिवर तुझी लेख बी आता 16 वर्षाची झाली, तेव्हा लवकरात लवकर तिचं लगीन लागलेलं बरं. कसं जावंय बापू? होय, आता तुम्ही सारं ठेवताय असं म्हटलं, आमची काय हरकत असणार आहे. आणि मी सांगते हे रप्पा, तुमची लेख इथं शुकात राहील, शुकात. नाही अक्का, तुझी पोरगी सुकात राहणार नाही, उलट वाटुळ होईल तिचं. अगं आमच्यासारख्याचं लगीन सुखाचं होईत नसते, हे लगीन मला मान्य नाही. अरे लेकरा, असं काय बोलतोयस येड्यागत? आम्ही काय तुझं वाईट करतोय होय? आणि असं काय बाय बोलायला लागलास तर जीवाचं बरं वाईट करून घेईन बघ म्या. तुम्हाला माझं लगीनच करायचं ना, तर मग लावा माझं लगीन. पर लक्षात ठेवा दाजी, तुमच्या लेकी संघ माझं लगीन लावशील तर ते तुम्हाला सुपळ जाणार नाही. दारातला मांडव काढायच्या आधीच त्याचा तुम्हाला दणका बसेल. अरे काय बोलतोस, काय मुडद्या? तुझ्या जीवाला काय हार्ट बीट आहे का नाही? पुरी, तू त्या खुळाकडे लक्ष देऊ नकोस. तू फक्त मुलगी आणि नारळ दे म्हणजे झालं. अयप्पा, मी सांगते म्हणून लग्न ठरवू नका. अहो तुमच्या पोराची वाचा म्हणजे साक्षात परमेश्वराची वाचा. एकदा बोलले म्हणजे घडले म्हणून समजा. अव त्या खुळ्याच्या नादाला लागून तुम्ही बी खुळ झाला का काय? अव उगच माझी लेख आहे म्हणून या खुळ्याला आपली पोरगी देत्या. आणि एकदा लगीन झालं म्हणजे खुळ बी जरा सुधरेल. जशी तुमची मर्जी. हा मग मंडळी, एक चांगलासा भोतूर बघून त्याच्या लग्नाचा ढोल वाजवून टाकूया. कस? Thank you.
ठेवते, उजव्या पायानं वळण आणि मगच आती ये। सासरी बुवा लगीन अगदी आनंदानं उरेक। आता आमच्या सत्वाचं सासू सासरं तुम्हीच आणि आई बापन तुम्हीच, काही चुकलं माकलं तर सांभाळून घ्या माझ्या लेकीला। अहो तुमची लेक अहो, आता ती आमची लेक झाली। तुम्ही काय बी काळजी करू नका, सत्यवा लक्ष्मीवाणी राहील या घरात। आता आम्ही निघावं म्हणतोय। अहो घराकडे लई काम पडले, ती मेंढराकडे बी लक्ष द्यायला पाहिजे की तवा आज्ञा मिळावी असं म्हणता। मग असं करा, आजच्या दिस राहावा आणि मग उद्या निघा की नग नग। लेकीच्या मायानं अडकलो तर माझा पाय निघायचं नाही। काय हिरप्पा, आता शाश्वत आणि माहेर एकाच गावात आहे, नुसतं हात मारली तर लेक माहेरी धावत येईल। होय ते बी खरंच। त्याचा काय बी उपयोग नाही आता, त्यांची धक्का भरल्या। अरे काळ्या जेवच्या तेव्हा तरी सूप बोल की। त्याची काय बी चूक नाही, तू बोलतोय ते खरं होतंय, जे खरं असतं तेच ते बोलतोय। नाही आता माझी घटका भरत आली, आता मी जगायचं नाही। असं काय बी बोलू नका सर, तुम्हाला काय बी होणार। जवळ जवळ पोरा, हे बघ माझ्या माघारी तू पोरा माझा सांभाळ करशील असं मला वचन दे, असं मला वचन दे बाळू। बाळापा, ए बाळापा, अरे चल की, अरे दिस मावळायला आला। आता ह्या वक्ताला कुठे गेला म्हणायचं यो बा, आता हाय का तरी मला वाटलं तो काट्या कुठ्यातच झोपला असणार। आणि विचारत तर म्हणतोय कसा, हे काट्या कुठे नाहीत, माझी गादी हाय गादी। अरे ए कोयाप्पा, अरे बघ की याला भूत भीत लागले का काय ते, अरे उठू उठू त्याला उठू। बाळू ए बाळू, अरे बाळप्पा अरे उठ केलं बाबा, बाळू ए बाळप्पा, बाळप्पा अहो हे येडं उठणच झालं की अगं आई तुम्ही सगळे अशी करायला लागलायसा, म्या मेलवानी। अगं म्या झोपलो होतो नो काय, माझ्या गादीवर माझी समाधी लागली होती। अरे सोकाळीच्या तुझ्या अशा वागण्यानं आणि ढोंगीपणानं आमचा जीव गेला असता, बघितलं शेठजी कसं हैराण केलं या पोरानं। तरी म्हटलं जगाच्या कल्याणासाठी आलेला हे देवरूपी पोरग अशा मरेलच कशा। देवा 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 तुम्ही आम्हाला आणखी एक चमत्कार दाखवला, देवा मला तुमचे पाय धरू द्या, देवा नगर तुमचे पाय धरू द्या। कोणी देव बी नाही आणि साधू संत बी नाही, अहो माझं पाय कशाला धरतायसा। ते काय नाही हेला भूतारच झपटला असावा काय रे, तुम्हाला काय वाटते। वय वय हो काय बोलते मायाप्पा तुम्ही, तुम्ही कसा आहे साहेब, म्या बा आहे त्याचा, म्या खात्रीने सांगतो हेला कुठले तरी भूतारच झपाटले, हेला मांत्रिकाकडेच न्यायला पाहिजे। म्या काय म्हणतो या या बाळूला मंत्रवाडीच्या कवड्या मांत्रिकाकडे घेऊन जाऊया। आहे ना भल्या भल्या भूतासनी पळवून लावलं त्याने, मग बघताय सा काय उचला याला। वय वय
जाग आई जाग, आई जाग, या पिशाचाला पळून लावला मला, मदत कर, जाग आई। ओम राम रिम रुम। गुरु काय चाललं? गुरु मालिक बाबा आमसली तर काय भी दिसत? अरे तुम्हाला दिसत नाही, अरे मला दिसत ना, अरे काय सर्प आहे, अरे भयंकर पिसाचे। ए बाबा ह्याला एकूण घेऊन जा। ए बाबा ही स्त्री जर लेके जाऊ ना तर मुझे मार डालेगा। ए बाबा अरे लेके जाऊ बाबा, तुझ्या पाया पडतो। चला आपल्या मागचा भोग अजून सपायचा आहे, चला चल बाबा लवकर जा ना तर माझं भोग सुरू होतील। मायाप्पा कोयाप्पा जय भानमती जय भानमती जय भानमती। गुरु गेले कित्येक वर्षात असं काय घडलं नाही, आणि हे काय म्हणायचं? मला काय सुचत नाही, मला काय सुचना, माझं डोकं चालं ना। दारू दारू आण लवकर, दारू आण लवकर, दारू दुकान आण लवकर, दारू दुकान, दारू दुकान, जाऊ नका जाऊ नका जाऊ नका। ए आपण गेला आपण गेला आपण गेला। दारू 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 प्यायल्याशिवाय डोकं चालणार नाही। एक दिवस पण एक दिवस मी ह्या सैतानाला बाटलीत बंद करणार, एक दिवस मी करणार। ए मी एकटाच आहे रे। हे लेकरा एवढं खाऊन घे। नको मला नको। अरे असं कसं करतो? तुझ्या या अशा वागण्यानं तुझी आई लई झुरडीला लागली, सगळा गाव तुला खुळा म्हणते। अरे खुळ्याला खुळ्या म्हणणार नाही तर काय म्हणतील? आता आहे का हे बी तुझं बोलणं खुळ्यागतच आहे बघ। परवा मी लगेच पडलास काय, पुन्हा उठून बसलास काय, तुझ्या काळ्या जीवनं सासऱ्याला मारलंस काय? अरे सारा गाव तुला काळ्या जीवचा म्हणतोय। तुझ्या या अशा वागण्यानं आम्हाला बाहेर तोंड काढायची बी सोय राहिलेली नाही। बा माझ्यामुळे तुम्हाला गाव नावं ठेवते या नवं, तर मी जातो आप्पाच्या वाडीला आणि तिथेच राहून हालसिद नाथाची सेवा करतो। तिची सेवा वाया जायची नाही पोरा, पण भक्ती मार्गाने जायचं आताही तुझं वय नाही। आता तुझं लगीन झालंय, आता तू संसार करशील का देव सेवा? त्या परत असं कर, बायकूला घे आणि तुझ्या सासूरवाड्याला जाऊन राहा। नाहीतरी तू तुझ्या सासऱ्याला वचन दिलेच नव्हतं तेव्हा त्याच्याकडे जा, तिची शेती कर, मेंढरं राख, जा। म्या जाणार नाही। जा म्हटलं की जायचं, जाणार नाही म्हणजे काय? म्या जाणार नाही म्हटलं ना व। हे बघ पाहिजे तर मी येतो तुझ्या बरोबर तुझ्या बायकूला सोडायला। म्या जावं अशीच तुझी इच्छा आहे ना, तर मग मी आताच जातो। येड रे येड। ए आई मामा रे अक्का आले बघ कर असं अमन धक्क्याच का आलाय सा? अगं अक्का बा म्हणाला तू मरताना दाजीला वचन दिलं होतंस तेव्हा तिकडेच जा आणि त्यांच्या पोरा बाळांचा सांभाळ कर। ते बेस केलंस बघ, पर इतर राहून तू करणार काय? हे बघ अक्का तुझी मेंढरं आहेतच, तरी बी आमचा पिढीजात मेंढपाळाचा धंदा मी स्वतः सुरू करावा म्हणतोय। ते समजा खरं आहे, पर पैशाच काय? हे बघ माझ्याकडे ह्यो चांदीचा गोफ आहे, ह्यो ऐकूया, त्या चार पाच मेंढरे येत्याल आणि मग पाचाचे पाचशे वेळेला किती वेळ लागतो या? होय बाबा आपण गावगाव फिरून मेंढरे बसवूया आणि आपला धंदा वाढवूया। आता योग पिकून मेंढपाळाचा धंदा करणार आणि मग आमासनी जग येणार। माझा बा असता तर माझ्या आई आणि भावंडासनी वेळ आलीच नसती। अग पोरी झालं गेलं समजा इसरून जा, तू जर अशी रागराग करायला लागलीस तर तुमचा संसार कसा पिकायचा? बाळापा तुझी इच्छाच आहे नव तर मग तुला वाटते तसं कर बाबा। अक्का उद्या आमुष्य आहे तेव्हा आप्पाच्या वाडीला जातो आणि हलसिद्धनाथाचा आशीर्वाद घेऊन येतो। मामा
मैं अभी येणार तुझ्या बरोबर आणि मी अभी मामा तुझ्या संग येणार मामा मी अभी बर अरे माझे बासरांनो तुम्हाला सोडून तुमचा मामा कुठे जाणार आहे वे पर ध्यानात ठेवायचं आप्पाच्या वाडीला जायला गाडी घोडं नाही तवा या बारक्याला घेतो मी खांद्यावर आणि तुम्ही भी चला माझ्या बरोबर चालत दर वर्षाला आईबा बरोबर जात होता सा आता माझ्या बरोबर चला हलसीद नाथाच्या नावानं चा देवा हलसीद नाथा तुझ्या कृपेनं मी आपला पिढीजात मेंढपाळाचा धंदा सुरू करावा म्हणतोया तेव्हा माझ्या 5 मेंढरांची 500 मेंढरं होऊ द्यात तुझा आशीर्वाद असू दे देवा जय हलसिद्धनाथ हे काय एवढं चापून चोपून कसलं गाठोडं बांधायचं चाललंय माझ्या नशिबाचं नीट जपून ठेवा नाहीतर एखादा चोर येऊन पळवून न्यायचा चोराचा बाय यायला पाहिजे माझं गाठोडं चोरायला हे बी खरंच म्हणा आज पत्तूर तुमचं मन आम्हाला चोरता आलं नाही मग चोर काय गाठोड चोरणार खट्टा पुरं मी जाते अगं पण आता चालीस कुठं अक्कोळच्या देवाची जत्रा आहे ठावय ना व्या अक्का आधीच गेली हा आता तू भी निघालीस माझ्या माहेरचा देव आहे जायला ना ग अगं पण जमीनदाराच्या शेतात आपली मेंढर बसल्या सोबत 8-10 माणसं बी आहेत त्यासनी करून कोण घालणार वय तर घालते ना मी तुमच्या संग लगीन झाल्यापासून भाकऱ्याच बडवत आले मी आज पातूर पर आज नाही ऐकणार मी जाणारच अक्कोळला खुशाल जा पर देवाची भेट होईल असं मला नाही वाटत का देव कुठे पळून जातोय की काय देवळात ना देव देवळातच आहे ग पर देवळा पातूर तू पोहताय पाहिजे का नगस पुरं पुरं तुमच्या शापाला भीक नाही घालायची मी देवाचं दर्शन घेईन तवाच माघार येईन जाते मी जय हरचिन्ना तुझी इच्छा आता काय झालं अरे देवा ते बाहेर पडताना मांजर अडव गेलं होतच तर म्हणे तुला देव भेटणार नाही पण मी पण बघते मला देव कसा भेटत नाही त्यो अरे देवा तू आलीस बी वय काय झालं रस्त्यात कोणी पदर तरी धरला नाही ना कोणाची हिंमत आहे एवढी बोराट्याच्या काट्यात अडकला होता माझा पदर तेच रस्त्यात कोणी आडव तरी आलं नाही ना अहो वाटत एक भला मोठा नाक फणा काढून उभा राहिला मी जिकडे जाईन तिकडे वाट अडवायला लागला मग आस्तिक आस्तिक म्हणत माघारी पळत आले बाई तुम्हाला हसाया का होता या रेडे देवाच्या दर्शनाला गेलीस आणि देवालाच ओळखलं नाहीस वय कोण देव तू नागोबा अगं नागोबा कुठला प्रत्यक्ष हलसीद नाथानेच तुला दर्शन दिलं या अगं बाई खरंच पण तरी म्हणजे वाट का अडवली तू माघारी परतावीस म्हणून अगं सत्यव्वा तू 1/2 गाड्यासने उपाशी ठेवून देवाच्या दर्शनाला निघालीस आता देवाला की कसं आवडल माणसानं आधी आपलं कर्तव्य पार पाडावं मग देवाला बी आनंद होतो आणि देव आनंदाने दर्शन भी देतो वय तर तुमचा देव बी तुमच्या सारखाच एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं करते माझं कर्तव्य पार पाडते चला सत्यवा बाई भाकऱ्या बाडवायला माझं नशीबच फुटक म्हणून देवाला जाता आलं नाही म्हण देव भेटला तुला नागोबाच्या रूपाने <आ? laughs>
अवं येतायसा ना जेवायला? काय बाई म्हणाव या माणसाला, अवं पोर वाट बघून कटाळू जेवाया बसली आहेत. चला लवकर. काय रे बाळापा, हा नाही म्हणजे सांगितल्याप्रमाणे मेंढरे बसवलीस ना आवरात? वहिजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे बसविल्यात. चांगलंय चांगलंय, काय तुझं चालू द्या, आम्ही कुठे शिकार मिळते का बघतो. अब कितींना सांगू जेवायला या म्हणून. अरे वा, हे रानटी पाखरू ह्या येड्याच्या घालत कसं काय फसतो. या घरात जेवण सुद्धा पाप आहे. आत्ताच्या आत्ता गाशा गुंडाळायचा. चला आता हे काय नवं खुळ म्हणायचं? अव भरल्या ताटवांना पोरासनी कशाला उठी उठायचा? उलट विचारू नकस, मी सांगतो तेवढंच करा. अरे बाळापा, असं झालं तरी काय एकाएकी? ते मग सांगतो, आधी निघायचं बघा. काय भाऊ, तुमच्या संग लगीन झालं म्हणून तुमचं काय बी ऐकायचं? मग बसायचंच, मी जातो एकटा माझी मेंढरं घेऊन. तसं नव्हं, अहो दोन दिवस जमीनदाराच्या शेतात आपली मेंढरं बसवली, त्याचा हिशेब तरी घेशील का? नाही हिशेब केला मसणार, त्याचं मोठं तांदूळ सुधीक नको. आधी चला. अरे पर बाळाप्पा, त्या जमीनदारानं असं केलंय तरी काय? त्यानं जे केलं त्याच फळ मिळेलच त्याला. आधी चला. त्याचं फळ त्याला मिळेलच, दिलाशाप. साधू संत ऋषी मुनीच की नाही हे बघ, ते काय बी असू तो बोलतोय ते समध खरं होते बघ. चला रे पोरान, आटपा लवकर बघू. काय सरकार, शिकार गावली का नाही? अरे शिकार कवच हिरून ठेवली, चाप वाढायचा अवकाश. काय सांगता काय, कुठे हाय कुठे ती शिकार? अरे त्या बाळ्या धनगराची बायको लई डोळ्यात भरल्या. जॅक, त्याच्या बायकोवर तुमचा डोळा. पर जरा जपून शेकर हाताला लागायची नाही, तुमचा डोळा मात्र फुटायचा. अरे हट रे, माझा डोळा फोडायला अजून जन्माला याच आहे. हे बी बरोबर आहे तुमचं. सरकार सरकार काय झालं? सरकार सरकार काय झालं तुम्हाला? सरकार 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 जरा कळसा, जरा कळसा, त्याच काय आहे? शिकारची हौस आपल्याला कधी 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 अंगाशी यायची. एकदा तूप खाल्ल्यावर लगेच रूप येईल का कुणाला? हळूहळू हळूहळू जखम बरे होईल. ते बरं आहे, डोळ्याची पट्टी तरी काढा की आधी. डोळ्याची पट्टी काढू? काढ्या काढ्यावर का? पण हे पहा काय होईल माहितीये का? डोळ्याची पट्टी काढली की गोटी आतली पटकन बाहेर येईल. हातावर ठेवू? अरे त्याच्या म्हणजे माझ्या डोळ्याला झाले तरी काय? काही काही झालेलं नाहीये. देवबावळीचा मोठा काटा डोळ्यात घुसला होता, तो उपसून काढलाय मी. आता काहीही काळजी करायचं कारण नाही. डोळा बरा कधी होणार? होईल होईल, आस्ते 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 बरा होईल. कवा एकदा डोळ्याने हे जग बघीन असं झालंय मला. विसरा आता, विसरा बरं ते. म्हणजे आता होता होईल तेवढं एकाच डोळ्याने जग बघायचं. म्हणजे म्हणजे माझा एक डोळा गेला, कायमचा गेला. मी पण जातो. अरे अरे कसला भोग म्हणायचे हो? लहान तोंडी मोठा घास घेतो सरकार, पण राहत नाही म्हणून बोलतो. अहो तुम्ही जीप मधनं पडला सा, त्याला भी एक कारण आहे. आणि तुमचा चेहरा इद्रुप झाला, त्याला भी एक कारण आहे. काय कारण आहे? अरे बोल की. सरकार, त्या धनगराच्या बायकोकडं वाकडी नजर करून तुम्ही बघितला सा. यो धनगर म्हणजे कोणी साधा सुद्धा माणूस नाही, देवाचा बाळू मामा म्हणतात त्याला. आजकाल त्यो बोलेल ते खरं होतंय आणि घडतंय बी.
आणि त्याच्याच बायकोवर तुम्ही डोळा ठेवलं। कटू असलं तरी खरं आहे ते, तुमचा एकच डोळा गेला का माहिती आहे का? तुमचंच इद्रुप त्वाण तुमच्याच डोळ्याने बघावं म्हणून। आता काय कल्याण काय यल्या, तुमचं झालंय बोलल्या सरकार। आता पाटकीनं उठाणं जाऊन त्या बाळू महावाचं पाय धर। माझं आडले खेटर त्या धनगराचं पाय धरू म्या। अरे त्याच्या परत माझा कवड्या मंत्री लय कामाचा। अरे नाही तुझ्या बाळू मामाला नको जीव केला तर कवड्या मंत्रिकाच नाव घेणार नाही। हा हा जय जय कवड्या मंत्रिक। बोल भानामध्ये आहे आई, तुझा भगत तुला गारणं घालतोय, ऐकून हे काय बोल सरकार तुझी काय अडचण आहे? अरे कवड्या कवड्या थोबर दिसत नाही माझ खिडकी बात। बोल कोणी केलं थोबार तुझा विद्रोप, सांग मोठ मारू की माती चारू? कवड्या तेरच माती चालली मला, मला सूर घ्यायचा त्या देवरसेचा। कवड्या चायला मारमूठ मारमूठ मारतो। पहिले बताव आहे कोण बाळप्पा? अहो बाळप्पा नाव आहे त्याचं, पण समजे जण त्याला बाळू मामाच म्हणतात। लई काय काय चमत्कार घडी होते म्हणून। अरे पण फुकण्या तो हायकोर्ट अक्कोचा धनगर आहे तो। आलो आलो माझ्या ध्यानात आलो, तयारीचं भूत आहे त्याच्याकडं, इशारी काल सर्प तेच किती ठेचतो। अरे 10 वर्षांनी का होईना पुन्हा एकदा माझ्या वाट्याला आला म्हणायचा। अरे पण 10 वर्षात मी पण काय कमी शिकलो नाही। कालीमाता आणि भानामतीला पूर्णपणे वश करून घेतलंय, मारतो मोठ एकाला 500 भानामती। जय बेटा जय काली बेटा, बोल काय काम आहे? बोल काय काम काढलंय? कुणाचं नरण घोटायचंय का? कुणाचं रक्त प्यायचंय का? बोल एक दिवसाला भूक लागले मला। बोल अकोलचा भाळू धनगर मेलाच म्हणून समज। तू आलायचोय त्या कवड्या मांत्रिकानं पाठवलंय रे तू? कन्या खातस का कन्या? पाठभर खा आणि बऱ्या बोलाने निघून जा। बऱ्या बोलानं जा म्हटलं तर ऐकलं नाहीस काय? आता तुला शिक्षा मिळालीच पाहिजे। याच्यावर उलटली वाटत कसं ओरडा लागले ते कवड्या? ए कवड्या काय ओरडा लागला? अरे काय झालं? अरे अरे त्या धनगरच्या शक्तीने मला बांधून ठेवलं। वर्णमुख्याचा मार। सरकार सरकार मांत्रिकाची ही गत झाली आई ग म्हणतोय आपलं काय होणार? चला जाऊया इथे। अरे घाबरू नकास मी ऐके। सरकार गुरु सरकार गेलं की नोकरी नोकरी काय ते बघ काय चाललंय या फुल लागलं की काय यासनी? बोल पुन्हा माझ्या वाट्याला येशील काय? येशील येशील काय माझ्या वाट्याला? बोल येशील येशील काय? येशील काय? पुन्हा संग बोलतोय तो चल बघूया। सर आता पुन्हा माझ्या वाट्याला येशील काय? अरे बाळाप्पा का ओरडतोयस आणि झाडाला का मारतोयस? अग आई ते शहाणी आहेत वय, लगीन होईन 10 वर्ष झाली तरी काही सुधारत नाहीत अजून। आता कसं शहाणे का तू बोललास? कन्या खातोस भूक लागली हा ठीक आहे खा 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 आज पोट भरून खा। आणि बघ त्या मांत्रिकाच्या मुठीत राहू नकस, तुला मुक्तीच पाहिजे ना। मग आता जा दिली तुला मुक्ती। अरे बाळाप्पा
अरे कवा सुधरायचास रे तू? अग अक्का, हे पिशाच मला मारायला आलं होतं, घातलं बांधून आणि दिला मार, लागलं माफी मागायला, मग घातल्या कन्या खायला आणि दिली मुक्ती. तर भूत यांच्या कन्या खात या काय तर बाई? अग हे बघ भांड किती मोकळ झालंय बघ. अग बाई खरंच की? मेला मेला माझ भूत मेला. कस गुटगुटीत होत, हाक मारल्यावर यायचं करून हसायचं. मेला त्या बाळू धनगराने त्याचा खून केला. आओ गुरु, आओ भूताचा कधी खून होतोय बाई? आओ भूत कधी मरतच नसत्यात. मग माझं भूत कसं मेलं? ओ ते मेलं नाही, त्याला त्या बाळू धनगरानं मुक्ती दिली मुक्ती. अरे म्हणजे त्याचा खून केला नवायला. मन कवड्या मांत्रिक लई हुशार, दहा गावात किरत त्याची. कसलं काय रे कसलं काय? त्या बाळ धनगराला मारला भूत पडवलं त्याने. काय झालं? भूतालाच मारलं त्यानं. अहो सरकार, या कवड्याचं भूत याच्यासारखं फुसक. इथं काय सड्डू टोकायचं, डरकाळ मारायचं. डरकाळ असं वाटलं त्या बाळाला चार मुंड चित करून त्याची तिरडीच बांधल. पर कसलं काय न कसलं काय, त्यानुसतं भूताला मातीत गाडलं. ठेवा, एका दाळकांड न बायको म्हातारी होत नसते. अरे पर मी इकडे म्हातारा व्हायला लागले त्याच काय? त्या बाळाचं काटं काढणार कधी आणि त्याची बायको मला गावणार कधी? गावली गावली. अरे काय गावली? युक्ती गावली. त्याची बायको पोटू शेन. असं मी बी ऐकले बाबा. मग काम फक्तच कसं? त्याच्या वंशाचा दिवा तिच्या पोटात आहे ना, तो पेटूनच देत नाही. कसा? जन्माला यायच्या आधीच निजवतो. कसा तो कसा? जय महाकाली. कलकत्ते वाली तोड़ दे दुश्मन की नली, मार दे दुश्मन को गोली. ओम रिम 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 पक्षा, उड़ा दे उसका बच्चा, उड़ा दे उसका बच्चा. अक्का, ए अक्का, सत्यव्वा, ए सत्यव्वा, बाहेर या लवकर. ए अक्का ये लवकर. बाळू, अरे बाळू काय झालं? काय झालं वळडायला? तू मसनी रात नाही दिस नाही. तू चल बुगा दी. अरे अरे अहो कुठे नेताय मला? थांब इथं. आता गबाई आता जादू तुला शिकलायस की काय? अहो काय करताय असा? बघ सत्यव्वा, तू लवकरच आई होणार आहेस. परवाऱ्यानं आपला डाव साधलाय, आपल्या बाळाचा जीव धोक्यात आहे. आणि हे बघा अक्का, तुम्हा दोघीसनी बी सांगून ठेवतो, जो पतूर मी माघारी येत नाही तो पतूर हे रिंगाण ओलांडायचं नाही. हे आणि कसलं गोळ घेतलंस डोसक्यात? मी सांगतो तेवढंच ऐकायचं, कळलं? आणि तू ध्यानात ठेव, रिंगाण सोडून गेलीस तर पोराला गमावून बसेल. आई, हा माणूस खरंच आता खुळा झालाय. आपण याचं ऐकत बसलो ना तर एक दिवस आपली बी डोसकी फिरतील. नशीब माझं फुटक म्हणून यू असला नवरा मिळाला. अरे चुकायच्या, आज तुझी या बाळू धनगराची बात आहे. अरे भडवीच्या, अरे माझं पार आहे ते माझं. या बाळू धनगराच्या वंशाचा देव आहे तो, त्याच्यावर तुझी सावली बी पडू देणार नाही. ये ये तू. अरे ये, मी इथंच उभा आहे. खरंच का माझं फुटक नशीब? मग मी कुळ्याच्या गळ्यात मारलंस तुम्हाला, आता रातभर या रिंगणात कशी उभी राहू तूच सांग. अग पण म्या म्हणते तो अजून कसा आला नाही. ते येऊ देत नाही तर राहू देत तिथे रातभर. मी काही या रिंगणात उभी नाही राहायची. अग Oh, my God.
झालं, शेवटी घडायचं तेच घडलं, शेवटी बाळाचा जीव घेतलासा तुम्ही, तुम्ही आमचा शब्द पाळला निसा, रिंगण तोडलंस, आता रडून काय उपयोग, खरं तर तुझं आणि माझं कधीही जमणार नाही, माझ्या नशिबात संसाराचं सुखच नाही, माझ्या बाला आणि तुझ्या बाला बी अगदी कळकळून सांगितलं होत आमच्या सारख्यांची लग्न होत नसत्यात, माझं लगीन करू नका सा म्हणून। अरे पर तवाच म्हटलं असतास, तुझं लगीन काय, आम्ही तुला बांधून घालून लावणार होतो वैर, तवा बी अशी जी बिथळी, पण माझा नवरा गेला आणि आता काय केलं, स्वतःच्या पोरालाच गाडून बसलास की। हे बघा का, तू मला किती बी दोष दिलास तर त्याचा काय बी उपयोग नाही, चुकीची मारलेली लगीन का टिकणार तरी कशी, माझ्या संग संसार करायचा हट्ट आता सत्यवान सोडून द्यावा हेच चांगलं। तू गोसाय होऊन अंगाला राख फासून जाशील र, पण माझ्या पोरीच काय करायचं, तिचा काय अपराध आहे म्हणून तिनेही शिक्षा भोगायची, नाही आई शिक्षा भोगायला तयार आहे। अगं पोरी काय बोलतेस, काही आई वादळाला बांधून थोडंच ठेवता येत, वादळाला त्याच्या वाट्यानं जाऊ द्यायचं असत, जगाचा संसार करायला निघालेल्या माणसाला मी स्वतःच्या संसारासाठी कशा पाय अडकवून ठेवू, सत्य वा जावा तुम्ही, तुमच्या नावाचं डोरलं आणि कपाळावरचं कुंकू जलंबीरच्या पेनी, तुमच्यावर कधी मी अधिकार सांगायचे नाही, हा या सत्यवाचा सबूत आहे, जावा तुम्ही खुशाल जावा। बाळू मामाच्या नावानं, बोला हलसिंची नाथाच्या नावानं, एक ध्यानात ठेवा, अरे मेंढरू आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे, आता पोटचं लेकरू आपण कसायला ऐकू का, अरे मग मेंढरू कशाला ऐकायची, कशाला त्यांच्या गळ्यावर सुरी ठेवायची, अरे आपणच त्यांचं बाप, आपणच त्यांची आई, आई। देवा इठला पांडुरंगा हाल सिद्धनाथा, माझी वैकुंठाला जायची तयारी आहे देवा, पर जाण्याआधी एक डाव बाळूला बघायची माझी लई इच्छा आहे। आय पर तू लई लांब तिकडे जमखंडीला आहे ना, व त्याला बोलवून घ्या रे बाबा, त्याला एक डाव बघितल्या बिगार या कुडीत ना माझा जीव जायचा नाही। मी धारतो सांगावं लगोलग, पर दोन चार दिवस तरी लागतील त्यासनी यायला। अरे देवा त्याला लवकर बोलवून घ्या, लवकर बोलवून घ्या। कुठं आहेस रे लेकरा, ये र या म्हातारीचा अंत बघू नकोस र बाळू। आई मी आलोय, आई बाळा लेकरा आलास तू, आता आता मी सुखानं मरीन बघ बघ। होय आई तू आता सुखानं शांत हो, पर लेकरा
मला मला त्या देख वचन दे वचन दे मला मुरला जन्मी मुरला जन्मी तू तू माझ्या स्फुटी जलम घेशील म्हणून एडी कुठली अग मला भी प्रत्येक जन्मात एक आईची गरज असती आज की त्या बिगार मी जन्म कसा घेणार मग मग दे वचन मला दिलं वचन मुरलाच जन्मी कशाला प्रत्येक जन्मात मी तुझ्याच पोटी जन्म घेईन मामा, हो बाळू मामा कुठं ध्यान होतं तुमचं आणि मध्येच कुठं गेला सा काही नाही आज नाळ तुटली तातू तातू तू कुठं गेला होतास समधी मेंढरा घेऊन तातू आय गेली र मला ठाव हाय मग मग तू का आला नाहीस आईनं तुझी लई आठवण काढली तू आला असतास तर ती जगली असती येडा रे येडा गावातली समधी माणसं तुला देव म्हणतात मग तू आईला काय वाचवले नाहीस हे बघ दादू माणसाच्या जन्माला आलं तर एक ना एक दिवस मरावंच लागतंय देहाचं कातड जीर्ण झालं हाडं खिळखिळी झाली तर आत्मा त्या जीर्ण देहात राहत नाही त्या जीर्ण देहात जीव गुदमरतोय मग तो त्यातनं बाहेर पडायला बघतो एक नवा जन्म घेण्यासाठी तू काय बोलतो यास ते काय भी कळत नाही बघ तू मोठा झालास की संध कळल तुला चल ह्या मोर तू आता माझ्या बरोबर यायचं मी जिथे जाईन तिथे तू माझ्या संग राहायचं जा आता झोप जा रात लई झाली सकाळी लवकर जायचं आहे जगाच्या कल्याणासाठीच तू या पृथ्वी तलावर जन्म घेतलाय जा आता कोणाला तरी गुरु करून घे म्हणजे तुझी तपश्चर्या फळाला येईल जा तुझा गुरु तुझी वाट बघतोय त्याला गुरुदक्षिणा दे तुझ्या या कार्याला माझा अखंड आशीर्वाद आहे देवा हलचित नाता कोणाला तरी गुरु करून घे म्हटलं सा पर कोणाला गुरु करून घेऊ म्या हे 120 रुपये आहेत माझ्याकडं आता जो कोणी साधू पुरुष 120 रुपये मागेल माझ्याकडं तोच माझा गुरु जय हलचित नाता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 था
सांभाळू। पाहतोस काय असा, माझी गुरुदक्षिणा दिल्याशिवाय निघालास कुठे? तुझ्या बंडीतले ते 120 रुपये काढ। म्हणजे तेव्हा हलचित नव्हता, मला माझा गुरु मिळाला। गुरुदेव, हे 120 रुपये। होय बाळू, हा मुळे महाराज तुझीच वाट पाहत होता। आजपासून तू माझा शिष्य, या जगाच्या कल्याणाचं काम मी तुझ्यावर सोपवतो। यशस्वी हो। मामा, अरे अरे, हे काय करतायसा? अरे माझ्या पाया कशा पायी पडतायसा? अरे पाया देवाच्या पड्या जावा। अहो बाळू मामा, आमचं देवच तुम्ही। अहो माझ्या पोरीचं लगीन ठरत नव्हतं। अहो बघस तर तुमच्या चिमुटभर भंडाऱ्यानं माझ्या पोरीला चांगला पोलीस नवरा मिळाला। अहो सुखात चाललाय संसार तिचा। बरं बरं, निघा आता। बकरी लक्ष्मण मोऱ्याच्या रानात बसल्यात। आता 4 दिवस मेतक्यातच मुक्काम आहे आमचा। मग लई बेस झालं की आम्हाला बी मेंढराची चांगली सेवा करायला मिळेल। काय रे कन्या? मला नाही जमायचं गड्या। अरे माझी बायको टीव्हीनं आजारी आहे, नव हातरून धरलंय तिनं, मरणाच्या दारात आहे रे ती। अरे बायकोची काळजी कशाला करतोस? तिचं आयुष्य लई मोठं आहे। अरे उठून बसली असेल बघ घरात। असं होईल म्हणता देवा? होणारच, म्या म्हणतो होणारच। आम्ही मेतक्यात आहे तर भाजी भाकरी घाल त्या लक्ष्मीच्या हातची। चला रे। होय होय, चला चला। जगाच्या कल्याणाचा भार तुझ्यावर टाकून मी आता निवांतपणे जातोय। गुरुदेव, गुरुदेव असं का म्हणताय सा? अहो तुम्ही गेला तर मी पोरक होईन। गुरुदेव, मी पोरक होईन। नाही बाळू, अरे तू पोरका कसा होशील? अरे मी देहाने जरी गेलो तरी जीवाने तुझ्याजवळच राहणार आहे। तू पोरका होणार नाही। गुरुदेव मला सोडून जाऊ नकास। गुरुदेव मला सोडून जाऊ नकास। मी तुम्हाला जाऊ देणार नाही गुरुदेव। मी तुम्हाला जाऊ देणार नाही गुरुदेव। नयनं छिन्नन्ति शस्त्राणि, नयनं दहति पावका, न चैनं क्लेदयन्त्यापु, न शोषयति मारुता। गुरुदेव, गुरुदेव, अरे लेकर गुरुदेव केले, गुरुदेव केले। बोला मांत्रिक। अहो का बोलावलं केलं? कारो आज पत्र दरोडे घातलेत कोणाच्या जीवावर? अहो मांत्रिक तुमच्याच की जीवावर। अहो भानामतीला कौल लावलं बिगार, आम्ही कधी दरोड्याला गेलो होय? बर काय काम आहे? बाळू धनगराला ठार मारायचे। हत्तीच्या तू तर आम चढावे आजचा मुळे। पण जरा सांभाळून, नाही तर 12 भावात जाल। अरे माझी मथीर चालना, मूठ चालना, पिशाच करणे चालना, म्हणून म्हणून तुम्हाला बोलिवले। काम झालं म्हणून समजा। जय भानामती, जय भानामती। Thank you.
हे काय म्हणायचं, हजार लोकांच्या पंक्ती बसल्या, आता आबाळ भरून आले, पाऊस येतोय वाटतं. अरे येतोय काय म्हणतोय, तिकडे चाला नऊ पाऊस. बघ थांब थांब, मी महामासून सांगून येतो. देवा पावसानं सुरुवात केली काय? अरे तो काय चुकाळीचा पडतोय. तिकडे दुष्काळ पडला, तिकडे जा. अरे जगाचं कल्याण तरी होईल. अरे अरे तू असं ऐकणार नाही, असं ऐकणार नाही. तू थांब. धुळप्पा जी, ह्यो आमचा मुधोळचा दौरा इथं आजच्या दिवस. उद्या निपाणी भागात जायचं आहे, तेव्हा तू बी आमच्या बरोबर येतो की? तिथनं पांडुरंगाच्या दर्शनाला बी जायचं आहे. जशी आपली मर्जी मामा. बाळू मामांच्या नावानं, बाळू मामांच्या नावानं. काय वकिला, आत्ता काय तयारी? मामा आम्ही सर्व मंडळी व्यंकटगिरीच्या दर्शनाला जावं म्हणतो. काय धोळाप्पा येत आहे का? अहो येत आहे का म्हणून काय विचारताय? माझी लई इच्छा आहे, येतो की? जाऊ मामा. अरे तू कुठे निघालास? तू माझ्या बरोबर येणार आहेस ना? होय मामा. वकील साहेब तुम्ही या जाऊन छान. मामा येतो आम्ही. अरे अरे असू द्या. काय र असं करतो आणतीलस बा आम्ही लगत? काय नाही मामा. अरे काय नाही काय, तुला व्यंकटगिरीला जायचं होतं ना? होय मामा, पण तुमची परवानगी कुठं आहे? आणि तुमच्या परवानगी बिगार व्यंकटगिरीचं दर्शन होईल होय? अरे सुक्काळीच्या तू बोलायला नाही ऐकायचंस. तुला व्यंकटगिरीचं दर्शनच घ्यायचंय ना, तर मग झाक डोळ. अरे झाक म्हणतोय ना. काय रे दर्शन घडलं ना व्यंकटगिरीच? होय मामा. अरे गाडवा त्या वकील मंडळी परास भाग्यवान निघालास की तू? दे हरी पलंगावरी. मामा मी खरंच नशीबवान आहे, तुमच्यासारख्या देवाच्या सेवेत राहायचं भाग्य मला लाभलं. आणखी काय पाहिजे तेव्हा मला? जय हलसिद्धनाथ. समधी ठीक आहे सा ना? तुमच्या कृपेनं समद गाव सुखी आहे, आणि ह्या खेपला पावसानं बी चांगलीच कृपा केली आहे, आणि तुमच्या आशीर्वादानं मोती फुलले शिवारात. पर मामा रामाचं बैल लई आजारी आहे. ओय देवा, पाण्यासारखा माझा बैल तापानं 4 दिवस अगदी कोलमडून पडलाय. चारा बी खाईना, पाणी बी पिईना, मरणाची अगदी वाट बघतोय बघा आता.
तवा चिमुटभर भंडारा दिला असता तर। अरे सुकाळीच्या चिमुटभर भंडारा कशाला, म्याच येतो की तुझ्या घरला? तुम्ही आणि माझ्या घरला? अरे बैल म्हणजे शेतकऱ्याचा जीव होय, आणि शेतकरी म्हणजे माझा मैत्रच, आणि बैल म्हणजे दुसरं कोण र? अरे महादेवाचं नंदीच की। चला बघू बरं करूया त्याला। चला चला। अरे पुल्या असं कसा रे निश्चित पडलास तू? चार दिवस झालं तुझ्या पोटात आन नाही का पाणी नाही, जुरजुरणीला लागलाय नुसता। अरे तुझ्यामुळं ह्या पतंग्या बी चार दिवस झालं चाऱ्याला तोंड लावना, नुसती आसवड हसूया। अरे तुम्ही म्हणजे आमचं काहीच व्हायचं, आमच्या पोटाला पार बाळ नाही म्हणून तुम्हाला आम्ही पार मानले या। अगं पोरी त्या सुकाळीच्याला काय झालं या, आणि भडवीच्या तुला काय झालं या, गेलंही होईते। अरे पुल्या चल उठ बघू। आ अरे राम्या बघतोच काय लेका, अरे भुकावलंय ते, घाल बघू चारा त्याला। होय जी। आणि त्या भडवीच्या पतंग्याला बी घाल। अरे चार दिवस उपाशी मेले र ते बी। देवा तुमच्यामुळेच आमचा बैल वाचला बघा। देवा तुम्ही संकटाला धावून आला सा म्हणून वाचलं माझं पार। होय। नाही वाचून काय करतो या, हो नंदी मेला असता तर तो शंकर्या माझ्या नावानं बोंबलला असता की। बर फुल्या पतंग्या अरे येऊ का रे मी? बरं बाळानू येतो ना, सुखानं रावा। अरे कलियुगात पापाचंच पारडं जड झालं, स्वार्थापायी माणूस माणसालाच खायला लागला, भविष्यात माणसातली माणुसकी लुप्त पावल पावल पावल, माणूस स्वतःची कबर स्वतः खोदत खोदत, आणि एक दिवस एक दिवस एक दिवस या जगाचा नाश होईल। बारा कोसावर दिवा पेटल पेटल, पिंडाला शिवायला कावळा बी उरणार नाही। जे पापी असतील त्यांची राख होईल राख होईल, आणि जे पुण्यवान जगतील तेच या जगाचं कल्याण करतील करतील, आणि ते बघायला तवा मी असणार असणार। बोल मांत्रिका काय करू? बाळू धनगराचा काटाकाट। कसा काढू? काट्यानं काटाकाट म्हणजे मायावी रूप हे, त्याला भूलपाट, त्याच्या पोटात विष टाक। काटला म्हणून समाज। शबाश वचन दे। दिला वचन, घेतला वसा टाकणार नाही, त्याला मारल्या बी कर वापस येणार नाही। जा वेश बदल कामाला लाग। ओम फुट स्वाहा। क्या बात है, क्या बात है, ओ हाडळ आहे ती हाडळ। लय पागळू नका सा, नाहीतर तुमचंच काम फत्ते करल ती। जय भानामती। देवा पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलो, येताना तुळशीची माळ पण घालून आलो। अरे लेका या माळ परास मनाची माळ लई चांगली, मनात भाव ठेवा पुण्याही न वागा। वय 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 देवा। कोण ग तू? मामा मी लई लांबच्या गावासनी आले बघा तुमच्या दर्शनाला, दहीभात आणलाय तुमच्यासाठी, चार घास खावाव एवढीच इच्छा आहे। तू एवढ्या लांबन आलीस ते भी माझ्यासाठी दहीभात घेऊन, तर चार घास मला खायलाच पाहिजे। देख देवा
नाहीस तू काय फेको भंडारा नको 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 काय ग माझ्यावर डाव केलास वय ज्या मायावी शक्तीने तुला पाठवली त्याची फळ ती भोगतीलच पर तू काय उगा इथं मराय आलीस आता तू तर काय करणार म्हणा धड खाली नाही धडवरती नाही मधीच लोंबकळत राहिलीस आता तुला माझ्याकडनं मुक्ती मिळणार आहे म्हणून तू इथं आली शंभू कैलासपती मी तुम्हाला ओळखलं नाही पर मी या मांत्रिकाच्या मायाजालात अडकून पडले देवा मला माफ करा देवा मला माफ करा जा आता या मायाजालातून तू मुक्त झालीस जा दिली तुला मुक्ती जय मरगूबाई मामा अवतीबाई पिशाची होती अरे पिशाचनी म्हणजे तरी दुसरी कोण र एक देह सोडलेला अतृप्त आत्मा म्हणूनच तुम्हाला सांगतोय पुण्य करा पुण्याईचा मार्ग धरा सत्याच्या घरात लक्ष्मी पाणी भरतीया मरगूबाईच्या नावानं अगं ए मरगूबाई मला एक मरणाची झोप लागली होती पर तू तर जाग नाही करायचीस तिकडे माणसांचं मुडद पडायला लागल्यात रोगराईनं गावावर घाला घातलाय तुझा तर राग नाही नव त्यांच्यावर तू का बाई पराचा कावळा करून टोचायला लागल्या सहज गोष्टीला हा मी जातो पुढं तू बी ये तिकडं काय किती पेशंट शिरतात एकूण इथे 9 आहेत आणि वरच्या वॉर्डात 25 आहेत शिवाय ओपीडीसाठी बाहेर टेंट उभे केले ते वेगळेच नमस्कार साहेब तसं काही काळजी करण्याचं कारण नाहीये साहेब ही साथ जरी भयानक असली तरी या साथीवर नियंत्रण ठेवून लोकांचे प्राण वाचवण्याचा आम्ही अगदी आटोकाट प्रयत्न करतो आहोत फार वाईट झालंय पाटील जे लोक दगावले त्यांच्यासाठी आमदार आहे ना त्यानं 25,000 रुपयाची शासकीय मदत जाहीर करतो अरे सुकळीच्या नोट टाळ्या का वाजवतायसा अरे छात्या बडवा छात्या मेलेल्यांच्या आत्म्याला शांतता तरी लाभल आणि मुडदे पडल्यावर ते पैसे काय त्यांच्या चितेवर जाळायचं होय र आणि काय हो आरोग्याचा अधिकारी माणसं मरुस्तीवर तुम्ही काय झोपला होता सा त्याचं काय शासकीय यंत्रणा मिळायला थोडासा वेळ लागला इतकंच त्यामुळे थोडासा उशीर झाला एनिवे आपण कोण अरे बाळूमामा आहेत साक्षात देवताचा अवतार बाळूमामा काय बी करा बरं एवढी रोग नाही थांबवा आणि या गावाला वाचवा पाटील काय चाललंय काय हे अशुद्ध वेडेपण आहे अंधश्रद्धा आहे ही बोल भडवीच्या बोल चार पुस्तकं शिकलाईस अरे जे नर बळी देतात बकरी कापत्यात कोंबड्या कापत्यात देवाच्या नावावर पैसे गोळा करतात ती झाली अंधश्रद्धा पण मला बी अंधश्रद्धा आवडत नाही ती अंधश्रद्धा येगळी आणि देवावरची श्रद्धा येगळी अंधश्रद्धा म्हणून किती बी वरडलास तर प्रत्येक माणसाच्या हृदयात ईश्वरी शक्ती आहे आणि शक्ती आहे म्हणून माणूस माणसात आहे नाहीतर माणसानं माणसाचं लचकं तोडलं असतं कुत्र्या मांजरासारखं जगणं झालं असतं हे बघा आम्ही इथे तुमचं लेक्चर ऐकायला आलेलो नाही आम्हाला आमचं काम करू द्या प्लीज कर बाबा कर तू तुझं काम कर माझं काम मी करतो आणि दोन चार गचाकले तर त्यो हलचिन्नात मला माफ करायचा नाही अहो पाटील या माझ्या मागन अरे तुला दया माया ऐक नाही आणि किती मुडद पाडशील तुझे तोंड काळ कर स्वतःचा मुद्रा पल्ल्यावर जा ऐक
मला आता बरं वाटतंय. काय आश्चर्य साहेब साहेब, सगळे पेशंट आपोआप बरे झाले. बाळू मामा, सगळे पेशंट बरे झाले, काय जादू काय केली? मामा, मी तुम्हाला नको नको ते बोललो, माझी चूक झाली. अरे अंधश्रद्धेला इरोधा पाहिजेच, पर अंधश्रद्धेचं साप समजून भुई तुपटू नका म्हणजे झालं. गावकऱ्यांनो, रोगराई तर पळाली, जी मेली ती मेलीच. अरे त्यांच्या मरणाचं दुःख मला बी हाय, त्यांच्या आत्म्याला शांती लाभू दे. अरे मला सुक्काळीच्याला कसली झोप लागली होती कुणास. अरे आधी मधी त्या मरगुबाईच्या मंदिरात जाईत जावा आणि घंटी वाजवून तिला जागी ठेवा. मी असलो नसलो तर ती येईल तुमच्या संकटाला धावून. जय मरगुबाई. जय मरगुबाई. बाळू मामांच्या नावानं जय हलसिंदा. बरं मंडळी, आम्ही जातो आता आमच्या मुक्कामाला. आओ मामा, तुमसनी किती नाव सांगितलं, इथंच राहा. आओ त्या मरगुबाईच्या देवळात कशा पायी उघड्यावर जाऊन पडताय सा. वय मामा, तुम्ही इथं राहायला सा तर देऊळ होईल आमच्या घराचं. तुम्हा दोघा नवरा बायकोसनी माझं देऊळ बांधायची लई इच्छा झाली होय र. तसं नव मामा, तुम्ही जिथं राशीला ते देऊळच की. वय नव मग काय र भोसल्या, त्या रस्त्याकडचं माळरान कुणाचं र. माझंच आहे जी. तुझ्या बाच आहे वर सुक्काळीच्या, जन्माला येताना काय बरोबर घेऊन आलता आईच्या पोटात ना, काय जाताना घेऊन जाणार तिरडीवर संगतीनं. नाही देवा, आवी धरणी तुमचीच आहे, मी फक्त नावाचा मालक आहे. मग देशील का मला तुकडा? आओ तुकडा का, आओ समदारानच तुमचं आहे की. तुमच्या परस काय मोठा आहे वय हे सगळं. देवा, तुमच्या आशीर्वादानंच पाट पाणी पिकलं, नाहीतर हे धन दौलत जमीन जुमला काय कामाचा. हो मग कर माझ्या नावानं आणि बांधा तिथं समाधी मी मेल्यावर. आओ असं काय बोलताय देवा, हा आणि आज मरणाचा विषय का? अरे तुमच्या माघारी आम्ही जगून काय करू. अरे भोसल्या, मरण कुणाला चुकलंय होय र. मंडळी यार सायावरा यार बदकावरा, फुट्टी तर जिमा व मी सायोदनो. कोण आज मरल कोण उद्या मरल, पर मरण प्रत्येकाला अटळ आहे, म्हणून प्रत्येकानं नीतीधर्मानं वागावं. धनदौलत आपल्या बरोबर येत नाही, आपल्या बरोबर येतं ते पाप पुण्य, आणि पाप पुण्याचं परिणाम मेल्यावर बी भोगावं लागतं. माणूस जन्माला येताना सोबत काय बी घेऊन येत नाही आणि जाताना बी बरोबर काय घेऊन जात नाही, बरोबर राहतो तो पाप पुण्याचा घडा. तो कवा ह्या जन्मी फुटतो तर कवा पुढच्या जन्मी, म्हणून माणसानं नेहमी पुण्याईनं वागावं. माणसावरच काय, अरे प्राणी मात्रावरही दया करावी. अरे ही मेंढी का वरडा लागली? अरे कोणची मेंढी मामा? अहो इथं मेंढी नाही मामा. अरे वरडती, अरे जीव तोडून वरडती. अरे शिंगाळ्या, साहेबांची जत्रा अशी वाळलीच करायची होय. अरे वाळली का करूया की वली, पितोस काय घे पान का. अग काळपात ना बाहेर पडलेला मेंढरू असंच वरडणार. घरभर हाय का ते नीट बघून आणले असं नव. अग मला काय खुळा समजतेस काय तू? हा ताईबाईच्या जत्राला घरभर मेंढी लागणार आहे, ठाव नाही होय मला. मुला आलाय का नाही ते बघा, तो यायचं कवा आणि हिला कापायची कवा. येईल गय आवड्यात, जा तू खड्डा खाणला का बघ जा आधी. अव खड्डा कवाच खणला या, लवकर कापा, शिजाय ये लागतं ठाव नाही तुम्हाला. या शेळी जाते जीवानीशी आणि खाणारे म्हणतात वाताड. असू दे आटपा लवकर. काय रे शिंगाड्या, काय चाललंय घरात? मामा बसा की. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, काय चाललंय या घरात? कावड्या मांत्रिकानं सांगितलं की. काय सांगितलंय कावड्या मांत्रिकानं? घरात सुख समाधान नांदू दे म्हणून ताईबाईची जत्रा करायला सांगितली.
म्हणून या मेंढीचा बळी देणार होतास रे सुक्काळीच्या. अरे मेंढराचे हक मला 12 कोसावर नाही ती. बर देवा, ताईबाईची जत्रा. अरे गाडवीच्या ताईबाईची जत्रा म्हणजे भूमातेची जत्रा. अरे जी भूमाता आपल्या सगळ्यासनी आपल्या अंगाखांद्यावर लहानाच मोठं करतीया. आपल्या तोंडात दोन घास घालून ती आपल्याला जगवतीया. ती आपल्याच लेकराचा बळी कशाला मागल र? याद राख, या गरबर मेंढीला मारशील तर सत्यानाश होईल तुझ्या घराण्याचा. तुझ्या वसाला दिवा भी राहणार नाही, लक्षात ठेव. नको देवा, एवढा भयंकर शाप नका देऊ. मी सोडून देईन त्या मेंढीला, नाही मार त्या मेंढीला. अरे केवढ्याला आणलीस ती मेंढी, किंमत बोल. नको देवा, नको. पैसेच घेऊन जा तुमच्या संघ. हे घे पैसे, मी घेऊन जातो हिला. अगं कशाला भीती आस, बाळू धनगर जित्ता है अजून. चल चल माझ्या बरोबर, लेकूर वाळी हो, कस वाढव तुझा. चल चल माझ्या बरोबर, चल माझ्या लेकी, चल. जय हलसिद्धनाथ. जय हलसिद्धनाथ. काय र मान्या, तुझा चेहरा का पडला असा मी मेल्यावानी. मामा, तुम्ही खाणं पिणं सोडलेलं कळलं म्हणून लिंगापूरची वाट धरली म्या. हे बघा, वाईस दोन घास खाऊन घ्या. तब्येत किती खालावले बघते सनव. अशानं तुमच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर तुमच्या माघारी कोण आहे आम्हाला? अरे सुक्काळीच्या, म्या काय ताकीद केली? मी नाही असं कवा बी म्हणायचं नाही. अरे तुझी माया कळती अरे मला. असं रडू नकस, भंडारा घे आणि लक्षात ठेव, ह्यो कुणाला भी दे, मरत्याला भी जगविल बघ. क्यों घे भंडारा. अरे वाळक्या झाडाला भी पालवी फुटल, सुक्या खडकाला भी पाजर फुटल. बाळो बाबाच्या नावानं. गेलं वरीस भर या हिरीचं काम चाललंय. आमचं नशीबच दगडा मातीचं. पैशापाई पैसा भी गेला आणि येळेपाई येळ भी निघून गेली. वाटलं होतं हिरीला पाणी लागलं तर हिरं मोती पिकतील या जमिनीत, पण कुठलं आलंय आमचं एवढं नशीब. नगा म्हणू असं नगाव म्हणू. माझं मन मला सांगतय एक दिवस आपल्या हिरीला नक्की पाणी लागेल बघा. कवा आम्ही मेल्यावर. अगं आता आणि कुठनं आणू पैसा? आता हाय हे शेत बी इकलं तरी बी नाही या हिरीला पाणी लागायचं. खरं पाहा ना, हिर खणताना धरणे आईची पूजा विजा केली होती का? हो समद केलं होतं. कोंबडा कोंबडीचा निवत बी दावला होता म्हणूनच पाणी लागलं नसेल. अहो कोंबड कोंबडी कापून देवाच्या अंधरणी आईची कृपा होत नसती. राग मारून घेऊ नकासा, अशीच आज्ञा आम्हाला बाळू मामांची. बाळू मामा म्हणजे ते देवरूपी बाळू मामा, तेच नव का? होय, देव माणूसच आहे तो. त्यांचा महिमा काय सांगावा. हे बघा, यो भंडारा आहे माझ्याकडे बाळू मामांचा. पुन्हा एकदा गोड निवेद करून भंडारा टाकून खोदायला सुरुवात करा. खात्री आहे माझी बाळू मामांची कृपा होईल तुमच्यावर. त्या देवरेशाचं मला काय बी सांगू नका सर, मला नाही तसलं काही पटत. त्यासनी नाही पटू दे, पर तुमच्या बोलण्यानं आशा वाटायला लागल्या बघा. अव बाळू मामासनी भेटायची लई दिस इच्छा होती, पर आमचं धनी हे अस. तुमच्या रूपानं बाळू मामाच भेटलं बघा. द्या बाळू मामांचा भंडारा द्या मला. त्याची भक्तिभावानं पूजा करीन आणि नव्या जोमानं कामाला लागीन बघा. आज 8 दिवस आहे ना पौर्णिमा आहे, त्या दिवशी नव्यानं सुरुवात करा कामाला. जो भंडारा घ्या, बाळू मामांचं नाव घ्या, लागा कामाला. वय दादा वय. हलसिद्धनाथा, अरे अरे मला लिंगापुरातनं हलवा किरण.
मला आदमापूरला घेऊन चला. अरे अरे मला मरगूबाईला भेटायची इच्छा झाली. तिला न भेटता गेलो तर ती रागावल. ती हाड त्या मरगूबाईच्या देवळात नेऊन सोडा की. अरे तो भोसल्या सरकार कुठं हाय. निरोप धाडला देवा येईल चितक्यात. मामा मी आलोय देवा. काय होतंय तुमसनी मामा. डॉक्टरसनी घेऊन येऊ का. तो डॉक्टर सुकाळीचा काय करणार. येऊन म्या जगाचा डॉक्टर हाय. माझ्यासाठी एवढेच करा. मला आदमापूरला घेऊन चला. तिकडं माझी लेकरं वाट बघत्यात. वाटला डोळ लावून बसले असतील तिकडं. बरं देवा जशी तुमची इच्छा. उद्या सकाळच्यालाच निघूया. अरे अशी का रडताय सा. म्या जातोय कुठं. अरे या धरतीच्या आधी मी जन्माला आलोय. ज्या दिवशी जगातली संधी झाड एकाच वेळी उभ्यानं पेटतील त्या दिवशी मी नाही असं समजायचं. तवर मी नाही असं कवा बी समजायचं नाही. संकटाच्या वेळी हाक द्या मी धावून येईन. माझं त्रिशूळ जगाच्या मात्यावर कायमपणे तळपत राहील. माझ्या देहाचं कातडं चीर्ण झालं तर गोळा करून फेकून देईन कुठेतरी. पर माझा आत्मा अमर राहील. पाप करू नगासा. पुण्याईचा मार्ग धरा. प्राणी मात्रांची सेवा करा. पुण्याईचा मार्ग धरला तर स्वर्गात जागा मिळेल तुम्हाला. पुण्याईला माझा सदैव आशीर्वाद राहील. चला मंडळी मला आता आदमापूरला घेऊन चला. देवा बाळू मामा तुझ्या भंडाऱ्याचा चमत्कार दाखव. माझ्या हिरीला पाणी लागून माझ्या शेतात हिर मोती पिकूदत देवा. उठणार नाही मातणार नाही. अरे माझी बकरी तिथं लिंगापुरातच राहिली. अरे त्या वीरप्पाला सांगा रे माझी बकरी आणायला. आणि एक सांगून ठेवतो माझ्या माघारी माझी बकरी बिकरी कायची नाही. जो पतूर तुम्हाला सांभाळता येतील त्यावर सांभाळा. आणि ज्या दिवशी जमणार नाही त्या दिवशी सोडून द्या आदमापूरच्या डोंगरात. डोंगरातल्या दगडांनी माझी बकरी नाही राखली तर बाळ्या धनगर नाव नाही सांगणार म्या. अरे दगडाला भी पाजर फोडायची ताकद आहे माझ्या. माने दादा अव माने दादा माने दादा आपल्या हिरीला पाणी लागलं बघा. मी म्हणलं नव्हतं बाळूमामांचा भंडारा असा वाया जायचा नाही. वही मी उगाच त्या देव माणसाला नावं ठेवली. बाळूमामा माफ करा मला माफ करा. वहिनी ज्या दगडाला पाणी आलं तो दगड बाळूमामांची मूर्ती समजून देवारात पूजा. तुम्हाला काय बी कमी पडायचं नाही. अरे गणप्या आण तू दगड वर. आता याची पूजा करा. माने दादा
या दगडात कसली तरी मूर्ती दिसतीये बघा. अहो कसली तरी काय म्हणताय साहेब, प्रत्यक्ष बाळू मामा साहेब ते. काय सांगत प्रत्यक्ष देवच आला की हो माझ्या देवारात. आता या हिरीच्या पाण्यानं अंघोळ घालते आणि देवारात मग पुसते बघा. कोण रडतय? अगदी मरगू बाई, तूच अशी रडायला लागली तर माझ्या लेकराने जायच. उद्या माझ्या माघारी माझी लेकर तुझ्याकडे ये जा करती. कधी त्यांचा तुला पाय लागला, धक्का लागला तरी त्यांच्यावर रागावू नकस. तुम्ही बायका लई रागाच्या. परवा त्या सौंदत्तीला गेलो होतो, रेणुकेला बी लई रागावलो. बारीक सारीक गोष्टीवरून भक्तासनी शासन देऊ नकस. आज पत्तूर मी भी लोकांवर लई राग केला, पर आता लई वाईट वाटतय. तू भी रागावलीस तर त्या लेकराने कुणाच्या कुशीत जायच. मी आता लई थकलोय. गुरुदेवाने आमसनी पाय दिलं म्हणून लोकांची सेवा करू शकलो, पर आता हे शरीर लय थकलया. पर लक्षात ठेव, मी हे शरीर सोडून गेलो तरी हे जग सोडून जाणार नाही. माझं हे त्रिशूळ जगाच्या माथ्यावर कायम तळपत राहील. रडू नकस. तुम्ही बायका अशाच सत्यवा. कोण आहे? अगं धनगडाची जात आपली, असं उन्हा पावसाला कोण भीतया? किती भिजलंय बघा, अशी ना आजारी पडशील की. अगं आजाराला कोण भीतया? आणि ऊन 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 काय होईल, मरणच येईल नाही त्याला तरी कोण भीतया? माझ्याशी शपथ आहे तुम्हाला नाही असं काय बोलशील. अगं बोललो काय आणि नाही काय, मरण कुणाला चुकया सांग की. जो जन्माला आलाय त्याला एक ना एक दिवस मरायचं असते. तुम्ही मला रडवायला आलो साहेब. छा छा, आयुष्यभर त्याला रडवत चालू आता आणि कशाला रडवू. खरं सांगू मी तुझ्या लई मोठा अन्याय केलाय बघ सत्या. आज काय झालंय की तुम्हाला? खरं तेच सांगतो, माझ्या संगंग लगीन करून आयुष्य विश्यभर माझ्या नाव तर कुक्कू लावलंस, डोरलं बांधलं, पण त्याच्या बदल्यात मी तुला काय दिलं सांग की. सांगू सांग. आज तू तुझं तुझं मन मोकळ कर, मनात कसला भी आड पडदा बाळगू नगस. बोल. कुबेराचं धन दिलं सा बाळू मामाची बायको, प्रत्यक्ष देवाची बायको म्हणून घेण्याचं भाग्य लाभलं मला. असं भाग्य कोणाला लाभल्याचं ऐकलंय असं तुम्ही सांगा की. सत्यवा असं बोलून तुम्हाला लाजवलं समजत नाही दीदी. तुम्ही लाजावं म्हणून नाही बोलली मी.
मला एक कवात्री बोलायचंच होतं. जलंबर मी तुमचा रागनी रागच केला. तुम्ही जवळ होता सा तेव्हा तुम्ही कळला नाही सा मला. पण तुम्ही लांब गेल्यावर मला तुमची किंमत कळली धनी. माणूस जवळ असला की त्याची किंमत कळत नसते. म्हणूनच आता मी लई लांब जायचं ठरवलंय. अगं बाई आता कुठे निघालाय सा? आता लई लांबचा पल्ला गाठायचा आहे. परत कधी येणार? अगं येडे आता येणं जाणं असंच चालू राहणार. काहीतरी कोड्यात टाकणार बोलू नका सा. मला सोडून आता तुम्ही कुठे बी जाऊ नका सा. झालं एवढं दुरावा बस झालं. इथंच राहा. मी माझ्या या देवाला देवारात बसून रोज त्याची पूजा करणार आहे. अगं खुळे मला कसं थांबता येईल? मला जावंच लागल. आणि जातो तरी कुठं? तुझ्या जवळ मनानं राहता यावं म्हणूनच मला लांब जायचं आहे. तू कवा बाबी मनानं साथ घाल. तुझ्यापाशी मी धावत येईल. मग तर झालं. पर मला आता गेलंच पाहिजे. अशा पावसात न परत जाणार तुम्ही? जायलाच पाहिजे. नाही त्यांनी तुम्ही जाऊ नका सा. मला पुन्हा पोरका करून जाऊ नका सा धनी. तुम्ही जाऊ नका सा. असं रडू नका सत्यवा. खरं सांगायचं तर मी कुठे बी जात नाही आणि कुठं येत बी नाही. मी इथेच हाय. मला जलम बी नाही मरण बी नाही. तू साथ घाल मी हजर राहीन. नाही धनी. उळ मी आता. नाही धनी तुम्ही जाऊ नका सा. तुम्ही जाऊ नका सा धनी. स्वतःला सांभाळ. तुम्ही जाऊ नका सा. येतो मी. नाही धनी. धनी नाही धनी. धनी 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 अशा पावसात ना जाऊ नका सा धनी. धनी मला सोडून जाऊ नका सा धनी. किती वाजले रे? 12 वाजून गेलात मामा. म्हणजे शनिवार सपला असं करायला मामा. देवा मला असं सपन कारी पडलं. कारी असं झालं देवा. बाबा